एक पासून राज्यातील पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला मात्र अजूनही प्रतीक्षा आहे ती शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाची कारण ओमिक्रॉन जो नवीन वाय वेरियंट आहे त्याचा प्रसार ज्या प्रकारे आफ्रिकेत झालेला आहे आणि हाच धोका पाहता आता शाळा एक डिसेंबरपासून सुरू केल्या जाणार का याबाबत सुद्धा बैठकावर बैठका सुरू बैठका आहेत मात्र मुंबई महापालिकेचं याबाबत म्हणणं काय आहे या, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजू तडवीसर आहेत सर संभ्रम आहे की शाळा एक पासून पहिली सात सुरू होणार का ज्या प्रकारे आपण दोन तीन तीन दिवसापासून चर्चा बघतोय नवीन वेरियंटची तर अजून तुम्ही कशा प्रकारे बघताय आणि तयारी तशी आहे का आपण जो पहिलाच प्रश्न विचारला की संभ्रम आहे का त्याच्याबद्दल मी सर्व पालकांना आणि आमच्या आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की पालकांनी आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम संभ्रम असण्याचं काही कारण नाही कारण आपलं ऑनलाईन शिक्षण तर जे सुरू होतं ते आज काय सुरू आहे याच्या पुढे पण सुरू राहणार आहे दुसरी गोष्ट की एक पासून शाळा सुरू करण्याबद्दलचा जो प्रश्न आहे त्याच्यावर महाराष्ट्र शासनाकडूनचा जो जी आर किंवा आदेश जो आमच्या प्रतीक्षेत आहे आम्ही त्याची वाट बघत आहोत जसा आम्हाला आदेश प्राप्त होईल तसं आम्ही इमिडिएटली आमच्या आयुक्त महोदयांना महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व शाळा सुरू करण्याबद्दलचा सा प्रस्ताव हो सादर करू जोपर्यंत शासन निर्णय येणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रस्तावसुद्धा हो शकणार नाहीत नाही जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटची गाईडलाईन किंवा शासनाचा जी आर येणार नाही आमच्यापर्यंत तोपर्यंत प्रस्ताव सादर करणं काही संयुक्तिक नाही असं मला वाटतं आणि त्यानंतर आम्ही आयुक्त महोदयांच्या परवानगीने मुंबई क्षेत्रातल्या सर्व शाळा सुरू करण्याबद्दलचा एक जी आर परिपत्रक आम्ही काढू शकतो प्रस्ताव म्हणजे शासन निर्णय येईल त्यानंतर प्रस्ताव पाठवायचा त्याच्याला आयुक्तांची परवानगी दोन दिवस बाकी आहेत तसं पाहिलं तर दीडच दिवस आता तर हे सगळं शक्य होईल का जेव्हा एक डिसेंबर पासून जर सुरू करण्याचा निर्णय घेतलाच तर मागच्या वेळेस पण आपण बघितलं की चार ऑक्टोबरपासून ज्या शाळा आपल्या सुरू झाल्या होत्या तसं आपण त्या पण एक दोन दिवसामध्येच हा निर्णय झाले होते आणि तशा पद्धतीने आपण शाळा सुरू केल्या होत्या तर मला वाटतं की आज संध्याकाळपर्यंत जर शासनाकडून काही निर्णय आला तर आम्ही आयुक्त महोदयांनाही सादर करू त्यांच्या परवानगीने मुंबई क्षेत्राला जे पण काही शाळा सुरू होतील तर त्यांच्या परवानगीशी संमती सुद्धा आवश्यक असणार आहे सर मागचे जी एस ओ पी आहे ती सुरूच आहे पालकांची संमती असल्याशिवाय त्या पाल्यांना शाळेत आपण घेतच नाही तर ते पण एक एक मोठा टास्क आहे सगळ्यांच्या समोर पण ते होऊ शकतं परंतु एकच महत्वाची गोष्ट आहे की शासनाचा जी आर शासना आला पाहिजे वेळ लागेल कारण जर संमती घ्यायची आहे प्रस्ताव मंजूर व्हायचा याला वेळ लागेल म्हणजे जरी विचार झाला तरी नाही पालकांची संमती आली की जेवढ्या पालकांची संमती आली की त्या मुलांची शाळा आपण भरू शकतो बाकीच्या पालकांच्या हळूहळू आपण संमती घेत राहतो असं इमिडिएटली सर्व पालकांची संमती मिळते असं होत नाही त्याला वेळ लागतो निर्णय काय शिक्षण विभाग महापालिकेचा शिक्षण विभाग मुंबई महापालिका तयार आहे तुमची याआधी वरिष्ठांशी चर्चा झाली होती नाही माझे आमचे सह आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांवर चर्चा झाली होती त्यांचं असं म्हणणं की जोपर्यंत शासनाचा आपल्याकडे जी आर येईल त्याच्यानंतर आपण आयुक्त महोदयांची परवानगीने आपण महानगरपालिकेतल्या शाळा करण्याबद्दलचा विचार करू तिला पॉझिटिव्ह होते म्हणजे विचार करूया शासनाचा जी आर आला असता त्याच्यावर आम्ही महानगरपालिका पण विचार करेन की शाळा आम्हाला आयुक्तांच्या मंजुरीने सुरू कराव्या लागतील त्यामुळे आपण बघितलं की प्रतीक्षा आहे ती शासन निर्णयाची कारण शिक्षण विभाग जोपर्यंत शासन निर्णय जारी करत नाही तोपर्यंत मुंबई महापालिका हा प्रस्ताव आयुक्तांपुढे सादर करू शकत नाहीत कारण आयुक्तांच्या परवानगीनेच मुंबईतील मुंबई क्षेत्रातील शाळा सुरू होणार त्यामुळे तयारी जरी असली तरी शासन निर्णयची प्रतीक्षा मुंबई महापालिकेला आहे म्हणू सचिन शिंदे सह वेदांत नायब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट